मेसेंजर मीडिया ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित मीडिया वर्ल्ड न्यूज आणि डॉक्टर सत्येंद्र शुक्ला लामा फेरा इंटरनॅशनल प्रस्तुत करत आहे. कोरोनारूपी वैश्विक महामारीच्या काळात माणसातल्या देव माणसाचा आढावा घेणारा एकमेव शो. आम्ही मदत नाही, कर्तव्य बजावतोय. पहा दररोज सकाळी 11 वाजता फक्त मीडिया वर्ल्ड न्यूजवर. नमस्कार, मी सुमित आंबेकर. आपण बघताय मीडिया वर्ल्ड न्यूज आणि डॉक्टर सत्येंद्र शुक्ला लामा फेरा इंटरनॅशनल प्रस्तुत मदत नाही, कर्तव्य. या कार्यक्रमात आपण अशा अनेक कर्तृत्ववान पुरुषांना भेटतोय ज्यांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या मदतीद्वारे कुठतरी आपलं कर्तव्य बजावलंय, लोकांच्या हाकेला कुठतरी उत्तर या ठिकाणी दिलं गेलंय. आज आपल्या सोबत चर्चेसाठी सकल जैन संघाचे अध्यक्ष माननीय अचल जैन आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, कशा पद्धतीने त्यांच्या संघाद्वारे या ठिकाणी काम करण्यात आले. अचल सर, सर्वप्रथम मी तुमचे आमच्या या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो आणि प्रथम तुम्हाला हेच विचारतो की कशा पद्धतीने आपल्याद्वारे आपल्या संघाद्वारे या ठिकाणी काम करण्यात आले, त्या सांगा. ज्यावेळेला नरेंद्र मोदींनी घोषणा केली की आम्ही लॉकडाऊन सुरू करणार आहोत, त्याच वेळेला मनामध्ये विचार आला होता की लॉकडाऊन झाल्यानंतर जे गरीब लोक आहे, ज्याचं हातावर पोट आहे, ते रोज कमवतात तर रोज खातात, अशा लोकांनी काय करावं, त्यांनी जेवण कुठं करावं. कारण का जेवण हे प्रत्येक माणसाला लागणारच आहे, कुठली गोष्ट मिळाली नाही तरी चालेल, पण जेवण हे अपरिहार्य आहे. त्यावेळेलाच आम्ही विचार केला होता आणि जेव्हा 22 तारखेला लॉकडाऊन सुरू झाला, मला वाटतं जवळजवळ 24-25 तारखेला आम्ही तोपर्यंत आमची सगळी तयारी करून ठेवली होती आणि त्यावेळेला आम्ही हा जेवणाचा कार्यक्रम सुरू केला, जेवण तयार करण्याचा कार्यक्रम सुरू केला आणि तेव्हापासून आज तक आहेत आम्ही पुण्यातल्या प्रत्येक भागामध्ये जेवण पाठवण्याचा प्रयत्न केला आणि पुरवलेला आहे. तर त्या ठिकाणी जी वस्ती होती कामगार लोकांची, तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की त्याच्याकडे आता काहीच राहिलेलं नाही आहे. तर त्या ठिकाणी आम्ही जेवणाचे बॉक्स तयार करून द्यायला सुरुवात केली. 3 चपात्या, भात, मसाले भात किंवा खिचडी आणि भाजी असे 3 पदार्थ आम्ही बॉक्समध्ये तयार करून देत होतो आणि आज तक आहे. मला वाटतं आज 67वा दिवस आहे आमचा आणि आज दिवस आजपर्यंत आम्ही जवळजवळ 1.25 लाखाच्यावर पॅकेट वाटलेले आहे, टिफिन वाटलेले आहे. याच्या व्यतिरिक्त तर आम्ही भरपूर काम केले. आम्ही धान्य वाटपाचं काम जे केलेलं आहे ते किट तयार करून आम्ही वाटत होतो. त्या किटमध्ये 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 1 किलो डाळ, 1 किलो साखर, 1 किलो तूप, मसाला, आपलं पोहा आणि पोह्याबरोबर तुमचे हळद आणि मिरची मसाला आणि मीठ, अशा या प्रत्येक गोष्टी आम्ही त्यात हे केलेल्या आहेत, समावेश करून पाठवले. जवळजवळ 11 आयटम आमच्या त्या किटमध्ये आहे आणि त्या किट आम्ही जी लोक घरी स्वयंपाक करून खाऊ शकतात पण आज इन्कम बंद झालेली आहे, घरामधला आज सगळा सीधा संपलेला आहे, अशा लोकांच्या घरी आम्ही पोहोचवलेलं आहे. कॉर्पोरेशननी आणि गव्हर्नमेंटनी फार उशिरा राशनद्वारे त्यांना किट दिलेले आहेत, जेवण पुरवलेलं आहे, पण त्यापूर्वीच आम्ही त्यांना हे त्याच्या घरातलं माल संपल्यानंतर हे किट देण्याचा जो प्रयत्न केला होता तो यशस्वी झाला. तर जवळजवळ 28,000 किट आम्ही कलेक्टर साहेबांना दिल्या होत्या वाटप करण्यासाठी. त्यानंतर आमच्या आसपासचे जे कॉर्पोरेटर होते त्यांना आम्ही जवळजवळ हे किट तयार करून दिले होते. ते किट पण जवळजवळ माझ्या हिशोबाने 50,000 ते 55,000 किट आम्ही त्यांना सुपूर्द केले होते वाटप करण्यासाठी. तसंच आम्ही 21 सेंटर जैन लोकांच्या सुरू झाल्या होत्या. प्रत्येक सेंटरनी आपापल्या परीने भरपूर कामं केलेली आहेत, किट दिलेले आहेत, जेवणाचे डब्बे टिफिन दिलेले आहेत, त्याच्यासोबत डॉक्टरांना PPE किट पण पुरवठा केलेला आहे, मास्क दिलेले आहेत, सॅनिटायझर बॉटल्स दिलेले आहेत. अनेक ठिकाणी अनेक प्रकारे आम्ही पूर्तता करण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या या आणीबाणीच्या काळामध्ये लोकांना ज्या आवश्यकता होत्या, आवश्यक वस्तूची गरज होती, ती वस्तू पुरवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि आज तक गायत करीत आहोत. भारत वर्षभरात या ठिकाणी 160 करोडहून जास्त या ठिकाणी PM फंडात देखील जैन समाजाद्वारे या ठिकाणी फंडिंग करण्यात आलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त ग्राउंड लेवलवर जेव्हा लोकांना मदतीची आवश्यकता होती, लोकांना कुठतरी जेवण असो, त्यांना अन्नधान्य असो किंवा विविध प्रकारची मदत जी लागत होती,
हे अशा अनगिनत काम या ठिकाणी जैन समाज या ठिकाणी करत होता. आताच आपण या ठिकाणी ऐकलं कशा पद्धतीनं सकल जैन संघ या ठिकाणी पुणे शहरामध्ये काम करत होता. सर, या ठिकाणी आपण सर्व हे काम करत असताना, आपली सेवा देत असताना काही अडचणी तुम्हाला जाणवल्या असतील, काही कशा प्रकारचे त्या संकटांना तुम्ही या ठिकाणी तोंड देत गेलात, आणि याच्या व्यतिरिक्त जर सांगायला गेलं तर पुणेसारखं शहर हे छोटं शहर नाही आहे, तुमची मदत जी आहे ती संपूर्ण शहरामध्ये निघून जात होती, परंतु कुठं काही लोकप्रतिनिधी असावं किंवा ज्या ज्या भागाचे लोक काम करणार आहेत त्यांनी त्यांची कमतरता कुठे तुम्हाला भासली का या ठिकाणी? मला असं वाटतं की या आणीबाणीच्या काळामध्ये आम्हाला लोकांनी भरपूर मदत केलेली आहे, आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक कामामध्ये यशस्वी ठरलो. आम्हाला काही कुठली अडचण आली नाही. इव्हन पोलिसांनी पण आम्हाला भरपूर मदत केली, आणि वेगवेगळ्या भागामध्ये जिथं जिथं आम्ही गेलो तिथल्या लोकांनी येऊन आम्हाला उत्स्फूर्तपणे मदत केली, आणि काही काही ठिकाणी तर तिथल्या लोकांनी आमचं जे वाटपाचं काम होतं आपल्या डोक्यावर घेतलं आणि ते वाटपाचं काम त्यांनी केलं. इव्हन रेल्वे स्टेशनवर जिथनं जिथनं बसेस गेलेल्या आहेत बारगावी, आणि जिथनं प्रवासी गेले इथनं पुण्यातनं मजूर वर्ग गेलेला आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टेशनवरनं ज्या गाड्या गेलेल्या आहेत त्या गाड्यामध्ये जाऊन आम्ही पाण्याच्या बॉटल्स आणि ही जेवणाची टिफिन हे देणं आम्ही दिलेले आहे. एकेका वेळेला 1500 टिफिन आम्ही तिथं वाटप केलेलं आहे. आमच्या इथं या संभावना जैन संघ मंडळाने त्याचे जवळजवळ 25 मुलं कार्यकर्ते सतत रात्रंदिवस इथं काम करीत आहेत, आणि त्याच्यामुळेच आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत. गुलटेकडी जैन संघातर्फे आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत मिळालेली आहे, आणि जेणेकरून आम्ही या चांगल्या कामासाठी माणुसकीचा जो भाव होता आमच्या मनामध्ये माणूस सेवा करण्याचा ते काम पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. मीडिया वर्ल्ड न्यूज प्रेझेंस मदत नाही कर्तव्य. दिस प्रोग्राम इज स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर सत्येंद्र शुक्ला लामा फीरा इंटरनॅशनल पुणे, विच इज इंडियाज बिगेस्ट अँड फर्स्ट आयएसओ सर्टिफाइड लामा फीरा हीलिंग रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर. He has devoted his life for Suicide Free India mission and sponsoring 50 HIV plus kids education and healthcare. Lama Fira healing is 2500 year Buddhist healing technique by which one can come out of depression, stress, negative thoughts, addiction, failure in life permanently. Dr. Satyendra Shukla has trained and healed 10,000 plus people across the world to teach Lama Fira healing. Dr. Satyendra Shukla is author of 3 books: Journey from Signature to Autograph, Miracles of Chakra, Life Simplified. By selling his own house, he is now coming up with India's first and biggest Lama Fira Healing Meditation Center at Pune to make our nation suicide-free India. For more details, visit www.lamafira.com. नक्कीच अजय सर, तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शहरामध्ये काम करताय. त्यावर अनेक निर्णय या ठिकाणी घेण्यात आले जेणेकरून हा जो COVID-19 प्रादुर्भाव आहे हा कुठतरी आटोक्यात येईल किंवा याच्यापासून कुठतरी मुक्तता लोकांना मिळेल. हे जे निर्णय घेताना शासन दरबारी केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो किंवा आपलं महानगरपालिकेचं शासन असो, याच्यात जे काही निर्णय घेण्यात आले त्याच्यात काही तुम्हाला कमतरता वाटते का? खरं म्हणजे हा जो निर्णय होता लॉकडाऊनचा हा अत्यंत आवश्यक होता. माझ्या हिशोबाने तर मला वाटतं की हा निर्णय चांगला झालेला आहे, आणि ज्यामुळं आज पुऱ्या जगामध्ये कोरोनाचे जे म्हणजे जे रोगी झालेले आहेत, जितक्या लोकांना कोरोना लागलेला आहे त्या मानाने भारतामध्ये फार कमी आहे. मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी आहे आणि ठीक होण्याचं प्रमाण पण भरपूर आहे. आणि मला असं वाटतं की ते ज्यावेळेला आणि निर्णय घेतला सरकारने तो निर्णय घेऊन जो राबवलेला आहे कठोरतेने राबवला त्याच्यामुळंच आम्हाला म्हणजे माणूस 2 दिवस उपाशी राहू शकतो पण आपलं त्याचं जीवन जो तो जगतो आहे तो जिवंत राहू शकतो, ही एक मोठी गोष्ट होती. आणि त्यासाठी मला वाटतं की मृत्यूच्या दाढीतून काढून त्यांना जगवण्यासाठी हा जो नियम आखला होता तो अत्यंत चांगला होता. काही वेगवेगळ्या जमातीमुळं पण त्याचं प्रसार जरा जास्त प्रमाणामध्ये झाला आणि त्याच्यानंतर ते वाढत गेलं. ते वाढत वाढत आज आपण 2 लाखाच्या घरात पोचलेलो आहोत. हे निश्चितच दुर्दैवी आहे, पण तरीसुद्धा सरकारने, महाराष्ट्र सरकारने किंवा म्हणा कुठल्याही प्रांताच्या सरकारने म्हणा किंवा NGO म्हणा प्रत्येकाने आपापल्यापर्यंत भरपूर मदत केलेली आहे आणि याच्यातनं बाहेर निघण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे मला वाटतंय की आतापर्यंतची जी वाटचाल आहे ती योग्य पद्धतीने चाललेली आहे, कुणालाही दोष देण्यासारखं काही नाही आहे. 5वा लॉकडाऊन या ठिकाणी 1 जून पासून सुरू झालेला आहे.
आणि आज सुरू होत असताना राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो अनेक उद्योगधंद्यांना या ठिकाणी परवानगी दिली की तुम्ही आपला उद्योगधंदा या ठिकाणी चालू करू शकता. परंतु हे चालू करत असताना आपला जैन समाज असो याच्यामध्ये अनेक व्यावसायिक आहेत, आपला व्यापाराच्या माध्यमातून ते आपली आजीविका या ठिकाणी करत असतात, त्यांना नेमकं तुम्ही काय संबोधित करू इच्छिता या ठिकाणी की कशा पद्धतीने त्यांनी त्यांचा व्यवसाय चालू केला पाहिजे, त्यांच्याकडे येणारा जो ग्राहक वर्ग आहे त्यांची कशा प्रकारे काळजी या ठिकाणी घेण्यात आली पाहिजे काय सांगा. या लॉकडाऊनमुळं व्यापारी वर्गाला फार मोठा फटका बसलेला आहे, मजूर वर्ग जो होता त्यांनाही त्रास झालेला आहे, जे रोज कमवत होते रोज खात होते त्यांनाही त्रास तर झालेला आहेच आहे. आणि व्यापारी वर्गाचं कसं झालेलं आहे की बँकेचे जे व्याज होतात व्याज भरावे लागतात येतात, काही सूट मिळाली नाही आहे त्यांना ते व्याज भरावेच लागणार आहेत, त्याचे जे जागेचे भाडे आहेत भाडे भरावं लागणार आहे आणि इन्कम काहीच नाही आहे, त्यामुळं व्यापारी वर्गाला फार मोठा फटका बसलेला आहे. तो त्याची पूर्तता करता करता अनेक वर्ष निघून जातील. पण यापुढं आता बिझनेस करताना सुद्धा पण व्यापार करताना आपापल्या परीने माणसांनी स्वतःला सांभाळून घेणं फार आवश्यक आहे, कारण लॉकडाऊन उघडला तरी कुठला तरी तुम्हाला स्वतःला सांभाळणं फार आवश्यक आहे. व्यापारी वर्गाने पण व्यापार करताना आपापल्या दुकानामध्ये जे कुणी ग्राहक येत आहेत त्यांना कुठल्या पद्धतीने हाताळायचं, किती लांब डिस्टन्स ठेवायचं वगैरे वगैरे, त्यांचे हात धुवून घ्यायचे, सॅनिटायझिंग करून घेणं, मास्क कंपल्सरी ठेवणं, या गोष्टी अपरिहार्याने तुम्हाला करावेच लागणार आहे आणि ते करावेच आणि जेणेकरून पुढची वाढ जा आपण व्यवस्थित करू शकू, कारण कोरोना आणि पुढचं जीवन हे सोबत चालणार आहे काही काळासाठी, तर त्या काळापर्यंत आपण त्या पद्धतीने वावरणं फार आवश्यक आहे, तेवढी काळजी घेणं आवश्यक आहे. संपूर्ण मुलाखतीमध्ये आपण ज्यांच्याशी चर्चा करील असे अचल जैन यांनी आपल्या या ठिकाणी मुलाखतीमध्ये संपूर्ण माहिती जैन संघाच्या वतीने कशा पद्धतीने या ठिकाणी काम करण्यात आले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की लगभग दररोज 10,000 पेक्षा जास्त गरजूंना या ठिकाणी जेवण पूर्ण संपूर्ण बॉक्समध्ये बनवून ते देण्यात आलं. याच्या व्यतिरिक्त जर सांगायला गेलं तर जे काही गरजू कुटुंब होते त्यांना लगभग 40,000 ते 50,000 अधिक कुटुंबांना या ठिकाणी अन्नधान्याची पुरवठा, ज्याच्यामध्ये मग 5 किलो तांदूळ असेल, 5 किलो गहू असेल, तेल मीठ दही जे पण त्यांच्याकडून ते किटमध्ये ठेवण्यात आलं होतं ते संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती. याच्या व्यतिरिक्त जे परप्रांतीय जेव्हा ज्यांना स्वघरी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली होती त्यावेळेस त्यांना बसमध्ये असो किंवा ट्रेनमध्ये असो ज्या ज्या पद्धतीने ते जात होते त्याच्यामध्ये त्यांना डबा असो किंवा पाण्याची बॉटल असो हे सर्व देण्यात त्या ठिकाणी सकाळ जैन संघाच्या वतीने कुठेतरी आपला हात या ठिकाणी होता. आपले डॉक्टर बंधू असेल त्यांना पीपीटी किट लगभग या ठिकाणी संघाच्या माध्यमातून 175 पीपीई किट या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिली. अचल सर तुम्ही आमच्या या मुलाखतीमध्ये सहभागी झालात, तुम्ही सर्व संघाची माहिती या ठिकाणी आम्हाला दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सकाळ जैन संघाचा प्रमुख आहे, म्हणजे आम्ही प्रमुख लोक जे कामं करतो तसे आहोत आम्ही, तर आम्ही सर्वांनी मिळून जे काम केलेलं आहे 10,000 पॅकेट एकेका दिवसामध्ये जे वाटप होत होते ते सकाळ जैन संघातर्फे म्हणजे अख्ख्या पुण्यातनं 21 सेंटरमध्ये जात होते. आमच्याकडनं आम्ही रोज 2,000 आम्ही किट टिकीट वाटलेले आहे, मोठं काम नाही आहे, फार मोठं काम झालेलं आहे संपूर्ण जैन मंडळातर्फे, तर मी सर्वांचा आभारी आहे. तर ते जेणेकरून आम्ही हा मोठा प्रकल्प आता आजपर्यंत राबवू शकलो आहे आणि अजून राबवत आहोत आणि पुढे हे चालत राहील अशी अपेक्षा ठेवतो आहे. धन्यवाद. मीडिया वर्ल्ड न्यूज प्रेझेंस मदत नाही कर्तव्य. दिस प्रोग्राम इज स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर सत्येंद्र शुक्ला लामा फीरा इंटरनॅशनल पुणे, which is India's biggest and first ISO-certified Lama Fera Healing Research and Training Center. He has devoted his life for Suicide Free India mission and sponsoring 50 HIV+ kids education and healthcare. Lama Fera Healing is 2,500-year Buddhist healing technique by which one can come out of depression, stress, negative thoughts, addiction, failure in life permanently. Dr. Satyendra Shukla has trained and healed 10,000 plus people across the world to teach Lama Fera healing. Dr. Satyendra Shukla is author of 3 books, Journey from Signature to Autograph, Miracles of Chakra, Life Simplified. By selling his own house, he is now coming up with India's first and biggest Lama Fera healing meditation center at Pune to make our nation suicide-free India. For more details, visit www.lamafera.com.